काम। ये बघा किती वाईट परिस्थिती आहे, टायर म्हणजे जीव पुरा बुडतोय। आपले मोठे पॅडी मॉडेल आहे, एवढे मोठे टायर तरी बुडताय, म्हणजे किती खोल असा रे, किती वाईट जीवन शेतकऱ्याचं। ही परिस्थिती बघा तुम्ही, मागची किती बघता रे, अवघड आहे अवघड। तो मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये। तिथे जीव बटू गेले, याचं कारण एकच आहे, आमच्या कसं झालं रात्री पण पाऊस बघू शकता भाऊ, इकडे पाऊस झालाय, म्हणजे हा पाऊस विशा इकडेच पाऊस आहे। आणि आमच्याकडे थोडं जास्तच आहे, आमच्याकडे जास्तच वन वन करून टाकली पाऊस, नाही कारण की ना आमच्याकडे द्राक्ष बागेचं काम चालू राहतो, इकडे द्राक्ष बागे असते, त्याच्यामुळे लोकांची ट्रॅक्टर अडकतंय, कोणाचं काय पावडर मारते ना सगळं काही, त्याच्यामुळे आपण जिओचं आपलं बळीयंत्र सोडून दिलंय आणि त्याला आता आपण डाबर जोडणार आहे। एक मिनिट, ट्रॅक्टर डाबर आहे का नाही मी ते पाहिलंच नाही, डायरेक्ट घेऊन आलो मध्ये, तर आय थिंक डाबर नाही आहे त्याला, हां त्याला डाबर नाही आहे, डाबर तोडून घेणार, पट्टी लावून पिन घेऊन बेल्ट नाही लागणार आपलंच, आणि आपलं जायचं ट्रॅक्टर वाढायला। तर आता इथं त्याची हायड्रॉलिक पट्टी घेऊन डाबर घेऊन आपण जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हे दाखवायचं की आमच्या किती वाईट परिस्थिती आहे, शेतकरी किती वाईट आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजाय। आता इथं एवढा पास सारा आपण जिओचं डाबर काय लवकर जोडलं नाही, इथं आता म्हणजे तुम्ही माझ्या एवढा पास सारा काय, तर हा पास सारा विषय एकच आहे का, इथं आपलं आता एवढ्या एवढ्यात तरी जास्त काम नाही पाऊस आहे, त्याच्यामुळं आपण असं पडलंय सगळं इथं, तर ते पास एक इग्नोर करा आणि व्हिडिओ फोकस करा, ठीक आहे। आपण आता पहिल्यांदा डाबर जोडून घेऊ, पटकन भेटतो तुम्हाला। आपल्या ट्रॅक्टरनं किड पावरावर मारलं चालू होतं, त्याच्यामुळं त्याच्यात गाळा अटकला आहे, डाबर लावायची जागा आहे ती काढून गेला, लावून हे लावायला लागेल, अवघड खेळ तसा। इथं पण एक बोले ती मोकळं करून घ्यायला लागेल, बसतो का पाय आता पाहू। डाबर बसून पण अवघड आहे तसं, ठीक डाबर बसून मग पुढे भेटू। तर विषय असा गण झाला, डाबर बसून दिलं, पट्टी बसून दिलं सगळं, आता इथं आपला बेल्ट आहे, एक सेकंड बघ, हा बघ तर हा आपला टोचनचा बेल्ट आहे, आणि हाच बेल्ट घेऊन आता जायला लागणार आपल्याला ट्रॅक्टर काढायला। तर पहिलं ट्रॅक्टर उठवून घेतो, पाणी घेतो, खूप ताण लागली, खूप साफ अजून काहीच नाही केलं, पाणी पण घेतो, हात धुतो, निघतो लगेच घरून। तर आपण आता ट्रॅक्टर वडायला जायला रेडी आहे, रेडच घेऊन घेतो, इथं काय अडचण नाही, ट्रॅक्टर रोडून लवकर निघायला। रस्त्याने जाताना कधी येईन ना ब्रेक एकत्र करून घ्यायचा, इमर्जन्सी ब्रेक दाबायची वेळ आली तर ट्रॅक्टर एक साईड जात नाही निघून। आमचं रोड आहे, तुमच्या पाऊस झाला तुम्ही नक्की सांगा खतरनाक, आणि लवकरात लवकर जायला कारण त्या भाऊची पावडर बाकी आहे, आणि आय थिंक असं वाटतंय मला दिवसभर हेच काम राहणार आहे। या जीवनी ट्रॅक्टर उडाले म्हटले म्हणजे एकदम आहे ना कामे, त्याला पुढे ऍक्च्युली लय कमी आहे, त्याच्यामुळे टाइम लागला असतो जायला, आता हळूहळू आता काय, आमच्या घरची रोड आहे सत रोड, त्याचा मळा इकडंच आहे, दोन तीन ठिकाणी मळे इकडंच असेल, अकडे अडकेले रस्त्याला, रस्ता लय काचा आहे। हे बघा तांबडींची आली, एवढा धुवात प्लॉट होता, तांबडे पाऊस पाडला सगळा खराब होऊन गेला, आणि पाऊस आणि रस्ता लय खराब झालाय, चालू आहे आपण हळूहळू आता। भयानक स्थिती, भयानक स्थिती, लय भयानक परिश्रम आहे, काय करावा। वावरात
फाका मध्ये बांध करून ठेवी रीड. लाव लाव ताकद. हाँ बस अतिशय घाणपत्ती ने जो अड़कलेला इत तू सुधा चालवायला. अबा हा कार्यकर्ते चालू आता तिला ट्रॅक्टर अडकून पिने बर खालून इकडे ना तिकडे काय उभा राहिला तिकडे हा एक इकडे आणि घ्या इकडे बघू शकतो का इकडे बघा इकडे अवघड अति भयानक. एक थोडा तारून घेऊ आता. दिवस वाढायचा ना गेला नंद ए बेटे ओम को पावर ऑफ जीवन. टायर मध्ये जीव पुरा बुडतोय. आपले मोठे पॅडी मॉडेल आहे एवढे मोठे टायर तरी बुडताय म्हणजे किती खोल असा रे. किती वाईट जीवन शेतकऱ्याचं. आणि हा व्हिडिओ दाखवायचं कारण म्हणजे एक मीच व्हिडिओ काढा म्हणून काढणं शेतकऱ्याचे वाईट किती हाल चालू हे पण दाखवायचा प्रयत्न करतोय मी. बघा हे बघा मांग ही परिस्थिती बघा तुम्ही मागची किती बघता अवघड आहे अवघड. शेतकऱ्याचे एवढं वाईट आहे काहीच नाही. बघा बाग आहे एवढा याच्यात पाऊस पडतो सारखा कंटिन्यू. हे बागा जेवढे हाल आहे काय ट्रॅक्टर चालणार आहे काय तार आहे. काय करणार शेतकरी काय करणार सांगा. अवघड रे अवघड आहे. इकडं मोकळ आहे इकडं पाणी तुमचं जेव्हा वावरात इकडं आता गल्ली. हा या गल्ली ट्रॅक्टर कुठं आता या गल्लीत आहे लागेल दिवस. टॅक्टर ओढ लिहिलेलं काही पिन नाही एवढी बारीक त्याच्यामुळे ट्रॅक्टर अडचण एवढं येईल थोडं तारून घेऊ आपण आता. बसत नाही प्रॉपर.
बरोबर त्याच्यामुळे अडचण येते आणि इथं गाव थोडासा पाणी याच्यामुळे अडचण येते ट्रॅक्टरला. तर फायनली ट्रॅक्टरचा काटा घालाय ओढून ओढून. अवघड परिस्थिती भाऊ, शेत करायची जेवणाची. तो ट्रॅक्टर काढला ना आता हा भाऊ, परत लगेच टाकतोय. आता काय म्हणत घालतो काय तो म्हणत चालेल मग आता बघू काय होतं. टिकून आला तर खरं, नाही तर मग टिकून जर आला निघून जाऊ, नाही तर मग थांबायला लागेल 5-10 मिनिटं. बघू पुढं भाऊ, जेव्हा पावडर चालली वाटत तट त्याच्यामुळे आपण आता निघू. त्याला परत आपण ट्रॅक्टर अडचण होऊ शकतो. ती चालली आणि आपण आता निघू. आपण निघू आता, त्याचं काम चालू द्या. अवघड खेळ रे, अवघड खेळ. जाऊया पुढं आता मग काय, त्याच गलिच्छ गलिच. तर आता फायनली ते ट्रॅक्टर वाढ झाले, आपण निघलो होतो. रस्त्याला दुसरं ट्रॅक्टर अडकेल, तो वाढायला जायचा आपला. आता आज दिवसभर हाच खेळायला वाटतं, आज नव्हे दिवसभर. तर ट्रॅक्टर वाढायचे अडकेल, ट्रॅक्टर वाढायचे अडकेल, ट्रॅक्टर निसते तेच काम दुसरं काहीच नाही. चला भेटूया पुढं मग रस्त्यावर. पार्ट 2 स्टार्ट हो गया गाइस. पांच गली थी परत गली खराब होऊन जाईल ही. अजून हा धक्का छाटेल नाही म्हणून बरं आहे, नाही दीड पण 30 परिस्थिती असती. तर मागच्या वर्षी या गलीतून आपण न्यू होलन टाकला होता वाढायला, तो मी नव्हतो घरी, मी बाहेर साईड होतो. आता ह्या गलीतून चाललोय. काड केलं टोच राहिला अंगाला, पण आता काय करत या. या गलीला तिकडं काढायला ट्रॅक्टर अडकेल डायरेक्ट, आता ट्रॅक इकडे ओढून घेऊ. विषय खोल करून टाकायला लागला तर माशा खतरनाक पत्ते ना हा जीव अडकलेला आहे. बघू शकता जब्बर लावून तार निघून जाईल ना, तार काढून घेऊ. नाही नाही पट्टीच्या वरून लाव, पट्टीच्या वरून, कारण की ना तसं वाटत आपला दाब देतात ना ट्रॅक्टर. थोडासा माग घेऊ. ओ भाई टोचन तुटून गेलंय, आता पट्टच लावायला लागल. बेल्ट लाव, बेल्ट भरले का, ब्लोअर भरले का, काय ब्लोअर
आता काढून घ्याऊ आणि परत बेल्ट लावायला लागेल। ए देवा परमेश्वरा अवघड रे परिस्थिती। ट्रॅक्टर बंद। आता आपण पहिल्यांदा आहे ना थोडस पट्टी लावून ट्रॅक्टर उचलून घेतो खाली। काय साखर गाडी दाखवून घ्या। नाही बंद केला अड्रे खाली होऊन तुम्ही हळू उचलाटा। मी हळू पट्टी हट्टी वगैरे काय बिऊ नका त्याच्यामुळं खाली ह्या गुन्हा काय ते टाकून दगड बिड एखादा थोडी दडी राहिली ना वर। चला ढळवा बसा हा टोचन लावून आपण त्याला आता दगड टाकून ट्राय करू। ले खेच दिया फायनली। हा जीव पण काढून दिला काम अवकड त्रास द्राक्ष बागेचा पाऊस पडत हे अवकळ बिवकळ पाऊस पडले का असं समजून जातोय द्राक्ष बागेचा काही लोक जाम होऊन गेले सगळे। ठीक आहे चौला आता निघू आता पुढं रस्त्याला भेटू। फायनली तीन ट्रॅक्टर काढले आता चाललोय घरी। पोटा पाण्यात काहीतरी पाव थोडंसं खातो भूक पण नाही लागली आहे पण थोडंसं खाऊन घेऊ आणि जर परत कोणाचा काळा ठरला तर परत मग टायमिंग जायला लागेल पावडर होऊन जातो। चला भेटूया आता घरी। तर घरी आलो ट्रॅक्टर लावून दिले आता जेवण करायचं टाइम झाला जेवण करून घेतो आणि व्हिडिओ आता इथं संपवतो। आजचा बस आता जर कोणाच फोन आला पुढे कंटिन्यू करू किंवा मग पुढचा नेक्स्ट पार्ट 2 बनवू। चला भेटूया नंतर व्हिडिओमध्ये।